उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांची भेट घेतली आहे. धनंजय मुंडेंचा काही दिवसांपूर्वी परळीत अपघात झाला होता आणि त्यानंतर त्यांच्यावर उपचार रुग्णालयामध्ये सुरू होते. मुंडेंना डिस्चार्ज मिळाल्यानंतर नेते मंडळी त्यांच्या भेटीसाठी पोहोचतात. बाहेरच्या लोकांनी आता बीड जिल्ह्यात हस्तक्षेप करू नये, आमच्या जिल्ह्यातल्या सुखाचा संसार आम्हाला सांभाळू द्या म्हणत पंकजा मुंडे यांनी थेट प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमोर आपली खदखद व्यक्त केली. महाभारताच्या युद्धातला अर्जुन आणि कर्ण यांच्या रथाचं उदाहरण देत थेट पक्षश्रेष्ठींवर निशाणा साधला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एकाच मंचावर आले. पुण्यामध्ये मांजरी इथं वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची 46वी सर्वसाधारण सभा सुरू आहे आणि या कार्यक्रमात शिंदे आणि पवार हे एकत्रित व्यासपीठावर आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज ठाण्यातल्या टेंभीनाका इथल्या जैन मंदिराला भेट दिली आणि यावेळी त्यांनी मंदिरात आरती केली. यावेळी जैन समाजाने त्यांचा सत्कार केला. अमृतनोनी अर्थो प्लस घेतल्यापासून माझे गुडघ्याचं पेनिंग किंवा कमरेचे त्रास होता कमी झालेला आहे. धन्यवाद अमृतनोनी अर्थो प्लस. आरोग्याचा भरोसा अमृतनोनी अर्थो प्लस. राज ठाकरेंनी बाळासाहेबांचं अखंड भारताचं स्वप्न साकार करावं अशी भावना मुलींनी यावेळी व्यक्त केली. नाशिक पदवीधर मतदारसंघात शुभांगी पाटील यांना निवडून आणण्यासाठी आता ठाकरे गटानं रणनीती आखली आहे. शुभांगी पाटील यांच्या मदतीसाठी मुंबईतून कुमक जाणारे तब्बल 100 पदाधिकारी आणि 25 नगरसेवक नाशिक पदवीधर मतदारसंघ पिंजून काढणार आहे. पूर्व विदर्भातल्या सेना पदाधिकाऱ्यांची शिवसेना भवनावर आज मुंबईत बैठक होतीये आणि नागपूर शिक्षक मतदारसंघातल्या निवडणुकीबाबत आणि पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी ठाकरे गटाची बैठक होतीये. दुपारी 3 वाजता खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत सेना भवनमध्ये ही बैठक पार पडेल. नाशिक मतदारसंघातले अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांना पाठिंबा वाढतोय. 2 दिवसांपूर्वी शिक्षक भारतीचा पाठिंबा मिळाल्यानंतर आता राष्ट्रीय शिक्षक लोकशाही आघाडी म्हणजेच TDF या शिक्षक संघटनेनं जाहीर पाठिंबा दिला. पुण्यात झालेल्या TDF बैठकीत हा निर्णय झाला. नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांचा सध्या नगर जिल्ह्यात प्रचार दौरा सुरू आहे. संगमनेर इथल्या बाळासाहेब थोरात यांच्या भेटीला गेले असता दारावरच त्यांना ताटकळत उभं ठेवून शेवटी न भेटता त्यांना माघारी फिरावं लागलं. नाशिक पदवीधर मतदारसंघात अपक्ष उमेदवारी करणारे सुरेश पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्वराज्य संघटनेत प्रवेश केला. यावेळी छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आणि सुरेश पवार मूळचे नाशिकच्या बागलाणचे आहेत. दिव्य शक्तीद्वारे भक्ताचं नाव मोबाईल नंबर ओळखण्याचा दावा करणारा बागेश्वर बाबा आणि अनिस यांचं युद्ध चांगलंच पेटलंय. बागेश्वर बाबांना चमत्कार सिद्ध केला तर अनिस 30 लाखांचं बक्षीस देईल असं आव्हान श्याम मानव यांनी दिलंय आणि श्याम मानवांचं हे आव्हान बागेश्वर बाबांना स्वीकारले. डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंग याला पुन्हा एकदा पॅरोल मिळालाय आणि तब्बल 40 दिवसांसाठी आता राम रहीम तुरुंगा बाहेर येणार आहे. 2 शिष्यांवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली राम रहीम सध्या रोहतकच्या सुनारिया जेलमध्ये शिक्षा भोगतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या MMRDA सभेवेळी घुसखोरीचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला. बनावट एनर्जी कमांडो असल्याची बतावणी करत घुसखोरीचा प्रयत्न करण्यात आला. आरोपी रामेश्वर मिश्रा हा नवी मुंबईचा रहिवासी आहे आणि तो भारतीय सेनेच्या गार्ड रेजिमेंटचा शिपाई असल्याचा दावा केलेला आहे. तो VVIP भागामध्ये का घुसखोरी करत होता याचा आता शोध सुरू आहे. भंडाऱ्याची उधळण म्हणजे 24 तास.